साहेब आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून व तिथून पुढे कर्ज दाखवण्याचा घाट घातला जातोय असे ते नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षांपूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. माझी खात्री आहे की चित्र वरलेलं आहे, चांगलं चित्र होतं, कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतं आणि कारण नसताना भागाभागामध्ये आमचं वाजवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातून शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातून शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होत. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलंय आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. तुम्ही मुंबईला गेल्याच्यानंतर पाटबंधारे मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुखणं त्यांच्या कानावर पोहोचेल. पत्र व्हायरल होतं, त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलंय बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात मला माहिती नाही, काही वाटल्यासारख्या गोष्टी मला माहीत असायचं काही कारण नाही कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील जनता दरबार घेतला जातोय, नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात, प्रश्न सुटले नाहीत का? तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे सचिन विचार. वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्यात सहभागी झालोय. कशासाठी? पाण्याचा मुद्दा पेटला डिब्याच्या पाण्यासाठी. किती वर्ष सरकार मध्ये आहेत माझ्या ज्ञानात भर घाला. ते किती वर्ष मनशी आहेत सांगा ना. आता 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सांगायचे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधू फरण आहे, दुसरं काही नाही. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे, असं आहे की या सगळ्या पक्षांचा दावा करायचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही इच्छा निर्णय घेऊ. चला, आपली जवळीक आहे आंबेगावमध्ये चर्चा आहे की पूर्वा वळसे विधानसभेसाठी आपल्याकडनं लढू शकतात. आमच्याकडे नाही, आमच्याकडे आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेतील. त्याच्यासाठी आणखी कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. आमचा पक्ष ठरले कदाचित कुणाला सांगेल की तुम्ही निवडणूक केला बघा, कुणाला आणखीन काही सांगेल. आज कशाचे आम्ही विचार केले नाही, पण ही गोष्ट काही आहे की ज्या पद्धतीने विवाह साखर करताना एका काळामध्ये देवदत्त निकमांनी चालवला तो अतिशय उत्तम चालवला. त्यांच्या सोबतही जबाबदारी ते समर्थकांना फार करतात हा या तालुक्याचा जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे. आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व वाया न जाणार याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते.